महाराष्ट्रातल्या जवळपास 75% भागामध्ये दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे, पण त्याच्यामध्ये त्याची दाहकता सगळ्यात जास्त मराठवाड्यात पाहायला मिळते। आज सकाळपासून संभाजीनगर, बीड, जालना या तिन्ही जिल्ह्याचा दौरा करून आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत। मोसंबीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, सीताफळांच्या बागा असतील, या सगळ्याच्या सगळ्यांनी ऊस, हे सगळं पिकं उद्ध्वस्त झालेले चित्र आम्ही पाहिलं। शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ढसा ढसा रडताना आम्ही पाहिलं। आम्ही शेतकऱ्यांना धीर दिला, मुख्यमंत्र्यांना फोन लावले, मुख्यमंत्र्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे, त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना फोन लावले, त्यांचे फोन नॉट रिचेबल येतात, कोणी विदेशात आहेत, कोणी सुट्टी मनवत आहे, आणि मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत। लोकांना पिण्याचं पाणी 15-15 दिवस काही भागांमध्ये महिना महिना पिण्याचं पाणी मिळत नाही, ही पण परिस्थिती आहे। टँकर माफियाची निर्मिती शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते, ही चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले। नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला आम्ही विधानसभेतही समजून सांगितलं होतं की यावर्षी काही भागांमध्ये पाऊस कमी पडलेला आहे, यावर्षी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचं नियोजन आतापासून करा। पण हे दडबदरी सरकार महाराष्ट्रातलं, त्या सरकारला सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही, अशा पद्धतीचं चित्र आज पुढे येते। मी आताच आमच्या कमिशनर ऑफिसलाही सांगितलं, तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जेव्हा यावर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता तर आपल्याला गोदावरीला पाणी थांबवतात असते, या भागाच्या अनेक नद्यांना पाणी थांबवतात असते, आपण सिमेंटच्या पोतीमध्ये रेती टाकून आपण पाणी ओढवत होतो, त्याची आपल्याकडे परंपरा राहिलेली आहे। पण कुठल्याही परिस्थितीत पाणी हे धान्य कुठूनही आणता येईल, पण पाणी आपल्याला कुठूनही आणता येत नाही, त्याला भरपूर दूरपर्यंत आणावं लागतं, आणि म्हणून ज्या आपल्याजवळ व्यवस्था आहे त्या व्यवस्था सांभाळाव्या हे शासनाला आम्ही विधानसभेत सूचना दिल्या, प्रशासनाने शासनाने सूचना दिल्या नाहीत म्हणून प्रशासनाने दुर्लक्ष केलं, आणि आज एक भयावह परिस्थिती आपल्या भागामध्ये उभी झालेली आहे। हे महाराष्ट्रातल्या सरकारमुळे ह्या सगळ्या गोष्टीला जनतेच्या पुढे जावं लागतंय, हे चित्र आज आम्ही पाहिलेलं आहे। आम्ही काही भागामध्ये तुतीची शेती, रेशीम उद्योग या ठिकाणी करणाऱ्या या विभागातले आम्ही शेतकरी पाहिले, आणि त्याच्यामध्ये सातबाऱ्याला त्याची नोंद केली जात नाही तुतीच्या शेतीची, झालेल्या नुकसानीचा कुठलाही मोबदला मिळत नाही, विमा त्याचा केला जात नाही, आणि ते नगदी पीक असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज होती, पण सरकार मुद्दामून त्या शेतकऱ्यांवर दुर्लक्ष करताना या ठिकाणी एक निदर्शनास आलेलं आहे। ज्या तुतीच्या रेशीम उद्योगापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होतो, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो, आणि सरकारच्या तिजोरीमध्येही मोठ्या प्रमाणात महसूल त्या ठिकाणी गोळा होते, आणि एम्प्लॉयमेंट निर्माण करणारी हा उद्योग आहे, आणि त्याच पिकाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुर्लक्षित केलं जात असेल हे सुद्धा दुर्भाग्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। म्हणून आताच आम्ही कमिशनरला कळवलं की तुम्ही या पिकाच्या बद्दलचे सुद्धा नोंद घेतली पाहिजे, आणि त्या पद्धतीचं एक धोरण स्वीकारलं। मी सकाळी सांगितलं की आम्ही इथं राजकारण करायला आलो नाही,
पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सत्तेमध्ये येत असताना त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस 2014 मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही वॉटर ग्रीड निर्माण करतो. कुठे गेलं वॉटर ग्रीड? पाणी अडवा पाणी चिरवा. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचं आम्ही सांगितलं. सरकारने सांगितलं की 20 TMC पाणी आम्ही या योजनेच्या माध्यमातून थांबवलेलं आहे. कुठे गेलं 20 TMC पाणी? आज सगळं कोरडं पडलेलं आहे. पैसा जिरवला त्या जमिनीमध्ये, लोकांना पिण्याचं पाणी नाही आणि सरकार गायब झालं. शेती त्यांची वाळत चालली, त्यांची बागा संपायला लागली. असं घोटाळं भाजप प्रणित सरकार, भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आणि गरिबांनी सामान्य माणसांनी पाहिलेलं हे सरकार पहिल्यांदा पाहतात. आणि म्हणून बघ पुन्हा निवडणुका येतील, त्याच्यामध्ये पुन्हा वॉटर ग्रीडची घोषणा होईल, पुन्हा तेच सांगतील की आम्ही पाणी अडवलं होतं. तिथं कुठल्याही याच्यात मी सगळ्या याच्यावर जाऊन आलो, तिथं कुठेही पाणी अडलेलं नाही आणि पाण्याचं स्टोरेज पण वाढलेला नाही. जमिनीमध्ये 350-400 फूट बोर करून सुद्धा पाणी लागत नाही अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. आणि म्हणून पाणी अडवा पाणी चिरवण होतं. सरकारचे तिजोरीतले पैसे, जनतेच्या घामाचे पैसे आपल्या बदल बच्चांना लुटून देण्यासाठी ही योजना काढली होती काय, ज्याचे आरोप अनेकदा झाले. स्वतःच मला तर कळत नाही की कधी कधी सरकार स्वतःलाच क्लीन चीट देऊन टाकते. आता वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आता क्लीन चीट द्यायला या ना म्हणा इकडे उन्हात फिरायला, पण ते सरकार येणार नाही कारण की आता विदेशात थंड हवा खायला गेलेली आहे ते लोक. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्यांनी आणि या भागातल्या जनतेनी आता डोक्यात ठेवलेलं आहे. आणि यांच्या किती घोषणा झाल्या तरी सुद्धा आता कोणी ऐकणार नाही, यांना जनताही धडा शिकवेल. आणि म्हणून मी सरकारला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छ, ज्या संभाजीनगरमध्ये आपण आहोत त्याही संभाजीनगरमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नाही. इथेही माफिया आलेल्या आहेत. नळ योजना आहे, मोदीजी सांगायचे हर घर में जल, हर घर में नल, नल में जल, सबको घर. आता घरही मिळाले नाही ना, जले मिळाले नाही, नळ घरच नाही तर नळ कुठून, नळ नाही तर जल कुठून, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सरकारला तुमच्या माध्यमातून सूचना देतो की ही राजकारणाची वेळ नाही. तातडीनं शेतकऱ्यांच्या फळबागांना 2 लाख रुपये पर हेक्टरी आर्थिक मदत आपण दिली पाहिजे. शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी त्यांना तातडीनं मदत केली पाहिजे कारण की या पिकामध्ये जवळपास मोसंबीच्या बागेला 4 ते 5 वर्ष त्याला लहान मुलासारखं त्याला मोठं करावं लागतं आणि आता बागा फळ देणार आणि त्या शेतकऱ्यांच्या घरातली आर्थिक स्थिती बदलणार. आणि आज कोरड्या या दुष्काळामुळे सगळ्या बागाच्या बागा जळलेल्या आहेत आणि म्हणून याला 2 लाख रुपये हेक्टरी तरी शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी. तूटपंची मदत अजिबात करू नये. मग त्या आपलं मोसंबी असेल, डाळिंब असेल, सीताफळ असेल, तुतीची शेती असेल, या सगळ्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो. आणि जे आता बियाणाचा तुटवडा, कृत्रिम तुटवडा जो सरकारच्या वतीनं केला जातो आणि याच्यामध्ये सुद्धा मला काही ठिकाणी तक्रारी आल्या की सरकारच्या मंत्र्यांचं त्याच्यामध्ये कमिशन खोरी या बियाणामध्ये, कारण ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये विकला जातं. दुसरे त्याच्यामध्ये वस्तू त्याला शेतकऱ्याला जबरदस्ती घ्याव्या लागतात, शेतकऱ्यांची लूट करून काही मंत्र्यांना कमिशन द्यावं लागतं. अशा पद्धतीनं काही कृषी केंद्रांनी ज्या मालकांनी मला तक्रारी केल्या, काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या,
हे मेलेरियाच्या टाळूवरचं लोणी घालण्याची पद्धत जी आहे ती तात्काळ थांबवली पाहिजे. चांगल्या दर्जाचं बियाणं आणि बियाणं देऊन त्या ठिकाणी ही जी ब्लॅक मार्केटिंग चालणार आहे ती तातडीनं थांबवली पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, आज बियाणाचं एमआरपी जी आहे ती 864 रुपये आहे, पण ती बाजारात 1100 रुपयांच्या भावाने विकली जाते कापसाचं बियाणं. आपल्याला माहित असेल की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तुलसी असेल, रेम्बो असेल, जेएस असेल, पक्ता असेल, अशा या कंपन्या ज्या आहेत या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट होताना आपण पाहतोय. त्याचे कमिशनचे रेट सुद्धा आम्हाला लिहून लोकांनी दिलेले आहेत, पण त्याच्यावरची आज मी तुमच्या समोर चर्चा करणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की सरकारने शेतकऱ्यांना लुटणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे थांबवलं पाहिजे आणि तातडीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि या गावाला पिण्याचं पाणी नाही त्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचं काम सरकारच्या वतीनं करावं. आपण पाहिलं की चोलो मंडल विमा योजना ज्या पीक विमा ज्या कंपनीने काढलेली आहे, कंपनीचं नाव आहे, त्या मित्रांच्या कंपनी आहेत, आम्हाला त्याच्यावर जायचं नाही. पण आपण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याला पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे, ही पण एक मागणी आहे. आणि ज्या पद्धतीने विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याला लाच द्यावा लागत होती आणि तो लाच देऊ शकला नाही म्हणून त्याची पीक कर्जाची ती केस रद्द करण्याची धमकी त्या अधिकाऱ्यांनी दिली आणि त्याच्यामुळे तो शेतकरी अडचणीत आला आणि त्यांनी आपला जीव गमावला, आत्महत्या केली. हे जे सगळे प्रकार होतात हे पुन्हा विठ्ठल दाभाडे नावाचा शेतकरी आत्महत्या करणार नाही या पद्धतीच्या उपाययोजना सरकारने तातडीनं कराव्या. ज्या अधिकाऱ्यामुळे ही सगळी घटना झाली त्याच्यावर तातडीनं कारवाई करून पुढच्या काळात अशा घटना होणे याची काळजी घेतली पाहिजे, नाही तर सरकारवर गुन्हे दाखल करा. कारण की सरकारच या सगळ्या व्यवस्थेला प्रोत्साहन करते हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल. आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारच्या विरोधात गुन्हे दाखल करावं लागेल, ही वेळ उडवू नका हेही आम्ही या निमित्तानं या ठिकाणी सांगतोय. मी आजच्या या दौऱ्याने पुन्हा कारण की आता आमचं सध्या आता 4 तारखेच्या निकालाचं मतगणना आणि या सगळ्यांची तयारी चाललेली आहे. हे झाल्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पुन्हा या भागाच्या दौऱ्यामध्ये येणार आणि पुन्हा या कमिशन हेडमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अजून जाणार आणि सरकारने समजा या सगळ्या उपाययोजना पूर्ण केल्या नाही तर काँग्रेस शेतकऱ्यांबरोबर आणि सामान्य माणसाबरोबर रस्त्यावरची लढाई लढेल हे सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी सांगेल आणि सरकारला मग सडोकी पडून केल्याची आम्ही सोडणार. आपण प्रश्न विचारू मुख्यमंत्री. मी असं सांगितलं त्याच्यामध्ये त्यांना फोन पण लावला आणि त्यांचा नंबर पण मी सांगितला तुम्हा सगळ्यांना, त्यांचा नंबर काय आहे ते पण सांगितलं. तुम्हाला काय वाटलं खोटं सांगितलं का? मी आम्ही कुठं म्हटलं चंद्रावर
नॉट अवेलेबल. त्यांचा नंबर आहे 9999300527111. हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे आणि ही जबाबदारी तुमची, तुमच्यामुळे सांगावं लागला नंबर. तर माझं अच्छा, तर त्याच्यामुळे ही नॉट रिचेबल आता आपल्याला ऐकलंच भेटलं की सरकार नॉट रिचेबल आहे, जनता वाऱ्यावर आहे आणि काँग्रेस पक्ष जनतेबरोबर आहे. तुमचा प्रश्न मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. वॉटर ग्रीडची योजना आम्ही कागदावर आणि गोष्टीवर ठेवणार नाही, तिला कृतीमध्ये आणून पूर्ण करू हा आमचा शब्द आहे. त्याच्यामुळे मला मी तुम्हाला सांगतो, अजित पवार आता कुठे आहेत काय त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही, तो मागे त्याच्यामुळे ती चर्चेचा भाग. मी तुम्हाला सांगितलं मी इथं राजकारण करायला नाही आलो, मी जे वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडायला. ज्या घोषणा देऊन हे सरकार आलं होतं, फडणवीसांचं सरकार आलं होतं, तुम्ही 75,000 कोटीचं कर्ज घेऊन तुम्ही समृद्धी मार्ग केला, अजून त्याच्यावर कर्ज घेतला, ह्यांचे पैसे घेऊन पुन्हा तुम्ही सिमेंटचे रस्ते वेगळ्या वेगळ्या भागात बांधता, तेही बँकेचं कर्ज घेतलं. पण पाणी हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देण्यासाठी तुम्हाला काही राज्याच्या बजेटमधून पैसे द्यायचे नाही, तुम्ही कर्ज घेऊनच सगळी दिवाळी साजरी करताय. पण ज्या रस्त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदे होतात, तुमच्या बगलबच्च्यांना जास्त होतात, म्हणून तुम्ही रस्त्यावर प्राधान्य देतात का, हा प्रश्न. पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पुन्हा वॉटर ग्रीडचा उल्लेख करून पुन्हा शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार का, हे सगळे प्रश्न आहेत. पण मी तुम्हाला सांगितलं की आम्ही घोषणा करणार नाही, आम्ही वॉटर ग्रीडचा विरोध नाही, वॉटर ग्रीड पूर्ण करून देण्याची व्यवस्था ही काँग्रेस पक्ष करेल हे मी शब्द या ठिकाणी देतो. मला मी सांगितलं की एमआरपी 860 रुपये आहे कापसाच्या बियाणे आणि 1,100 रुपयामध्ये विकलं जात एमआरपीच्या वर. हा एवढा मोठा तपास चाललेला आहे, हे सगळं दिसतंय, सगळं दिसत असताना सरकार का चूप आहे? मग शेतकऱ्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली की हे सगळे कमिशन भरून चाललेली आहे. मी विधानसभेत मांडले ना कोण खाते आहे काय नाही ते मला त्यांनी दिलेलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं योग्य ठिकाणी मांडले. आणि मी तुम्हाला रेट मी तुम्हाला आता सांगितले की 860 रुपये एमआरपी आहे आणि 1,100 रुपयाला ते बियाणं विकलं जाते. पुन्हा त्याला ते बियाणं तेवढं विकून त्याला पुन्हा दुसऱ्या वस्तू घ्यायला लावतात तेव्हा त्याला बियाणं मिळतं. मग सरकारने बियाणं का उपलब्ध करून दिलं नाही, एवढं महागलं बियाणं का शेतकऱ्याला दिलं जातो, त्याचं उत्तर सरकारने दिलं पण. त्याच्यामुळे मी बघायची प्रश्न तुम्हाला जे आहेत त्याला मुद्दाहून दाखवून ठेवलेलं आहे, ते योग्य ठिकाणी मांडतो. आपण आज शेतकरी जाऊन एक मिनिट, आज आपण दुष्काळावर एक्झिट पोलवर आपण 3-4 तारखेपासून एक्झिट पोलवर जाऊ, आपण एक्झिटवर येऊ. बिलकुल बरोबर, पहिले कर्जमाफी झाली पाहिजे, एक मोफत बियाणं मिळालं पाहिजे, खत मिळालं पाहिजे, दोन तिसरं फळबागा सरकारने पुन्हा त्यांना उभ्या करून दिल्या पाहिजे. 2012 मध्ये आमच्या सरकारनं त्यांच्या शेतातलं फळबागा जिवंत राहण्यासाठी पाण्यावरही सुद्धा खर्च सरकारने केला होता, त्याला मिंचिंग करण्यासाठी सुद्धा योजना दिल्या होत्या, फळबागा उभा करण्यासाठी पैसा सरकारने दिला होता आमच्या सरकार. त्याच्यामुळे फळबागा उभ्या करून देण्याचं काम सरकारने करावं आणि ते पूर्ण सरकारने त्याचा खर्च उचलावा ही मागणी आमची आहे.
त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही तपास तेच आहे, त्याच मार्गाने आम्ही केलेले आहेत. एकच आहे सगळ्या गोष्टी तर सांगतोय तुम्ही ऐकता एकच. आम्ही तुम्हाला प्रेस नोट पण दिलेली आहे त्याच्यात सगळ्या मागण्या वडेट्टीवाल्यांनी मागितल्या त्याच मागण्या त्याच्यामध्ये. मला वाटतं की आपण दुष्काळावर राहिलं म्हणजे दुष्काळाची भयावहता लक्षात ठेवून साडे 16 लाख कोटींचं कर्ज देशाच्या मूलभूत उद्योगपत्याचं माफ केलं त्यावेळेस ज्या बँकिंग क्षेत्रातले लोक का चुप राहिले. तेच लोक मुठभर लोकच या देशाचे सगळे आहेत का. अन्नदाता हा या देशातला काही हिस्सा नाही आहे का. त्याला जेव्हा निसर्ग त्याच्यावर मात करत व निसर्गाच्या टचीमध्ये बसतो त्या अन्नदात्याला उभं करणं हे आमचं दायित्व आहे. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये या प्रकारे गोष्टी सांगण्यापेक्षा मी 16 लाख कोटीचं सांगितलं, 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं मुठभर लोकांचं, त्याच्यावर त्याचं काय नाही करत. शेतकऱ्यांना काय आपलं लक्षण असं की 72 हजार कोटीचं कर्ज डॉक्टर मनोहरसिंग साहेबांचं सरकार असताना माफ केलं गेलं. तर देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि यांच्या मुठभर 10-12 लोकांसाठी 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं त्याच्यावरची चिंता निर्माण नाही करायची. आणि अन्नदात्याला थोडंफार काही दिलं की त्याच्यावरची चिंता निर्माण करायची. शेतकरी हा मागणारा नाही, शेतकरी देणारा नाही. आणि म्हणून या पद्धतीचं उच्च विभूषित काही राहतात आणि काही त्यांच्या पुरतात विचार करतात त्यांनी शेतकऱ्यांबद्दलही विचार करावा ही भूमिका आमची आहे. आपल्याला माहिती जरी सांगतो ज्यांच्या घोषणा होत्या आमच्या होत्या. आमच्या वेळेस विलासराव देशमुख साहेबांचं सरकार असून तिथे सगळे आकडेवारे पाहतो. या पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारकडे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारच्या गेल्यानंतर म्हणजे 2014 ते 2024 चे आकडे बघत त्या आकड्यांची वाढ किती टक्क्याने वाढ झाली तेवढं तुम्ही बघा. मी महाराष्ट्रातच सांगतो देशातलं वेगळं चित्र आहे. काँग्रेसचं धोरण हे शेतकऱ्यांच्या फेवरचं ठीक आहे. काही भागामध्ये यवतमाळ वगैरे काही जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पॅकेज देऊन काही करता येईल का त्याच्या उपाययोजना केल्या. हे तर उपाययोजना करायला पण तयार नाहीत ना. मूळ प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 पटीनं वाढल्या. रोज शेतकरी जाते त्याच्यात कमी चिंता नाही, रोज मध्ये त्याला पण रडेल अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्याचं चिंतन केलं पाहिजे. ही भूमिका आहे. आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या शासकीय आणि राजकीय अनास्थेचं कारण आहे. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही राजकीय आणि शासकीय अनास्था दूर करू आणि शेतकऱ्यांना आणि न्याय देऊ आणि शेतीवर आधारित उद्योग उभे करून बेरोजगारांचे प्रश्न त्या माध्यमातून मार्गी लावू त्याला न्याय देऊ ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून राहुल गांधीजींनी आणि मल्लिकार्जुन साहेबांनी जे 5 गॅरंटीज दिलेले आहेत त्या 5 गॅरंटीज मध्ये हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. आता मला एक काय तटकऱ्यांना काय चिंता लागलेली आहे
त्यांनी संसार त्यांचा वेगळा आहे, त्यांची पार्टी स्वतःची पार्टीचे मालक आहेत, जे शरद पवारांची पार्टी होती ती घेऊन गेले, ते सोडून गेले, ते कसे गेले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांना काय काळजी आता, ते आपल्या घरी सुखी आहेत, ते त्यांच्या घरी सुखी आहे, माझ्यासाठी तो प्रश्न नाही, माझ्यासाठी आता दुष्काळ हा महत्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू, सामान्य माणसाला महिने महिने पिण्याचं पाणी मिळत नाही, त्याची चिंता आम्हाला आहे आणि ही प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत, पुण्याच्या राजकीय स्वार्थासाठी कोणाला काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न। बिलकुल सांगितलं ना, सांगितलं ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ससून हॉस्पिटल आणि पुण्यात झालेल्या घटना याचा हा रोजचा चर्चेचा विषय, त्याचा आम्ही चांगला पोस्टमार्टम करणार, त्याच्या मागं जे कोणी असतील त्याला आम्ही काय करायचं त्याचं प्लॅन आमचं झालेलं आहे, पण आज आता आम्ही भर उन्हामध्ये जे शेतकऱ्यांचे अश्रू पाहिले, गरिबांच्या घरी पिण्याचं पाणी नाही ते मी पाहिलं, जे पाणी विकत आणू शकत नाही त्यांचं मी दान पाहिलं, आमच्यासाठी ते प्रश्न महत्वाचे। ससून हॉस्पिटलचं एक वेगळं ऑपरेशन आम्ही येणाऱ्या अधिवेशनात करणार, सरकारचं त्याच्यातली अनास्था आणि सरकारचं त्याच्यामधलं इन्व्हॉल्व या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात आणू, पण आज आमच्यासाठी दुष्काळ हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि काँग्रेस पक्ष या दुष्काळाचं निराकरण करूनच शांत बसेल ही भूमिका आमची आहे। आम्ही आजचं निवेदन दिलं, ते पुढे निवेदन आपलं आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे कमिशनरला, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फी आहे ती माफ करावी, असे अनेक प्रश्न आम्ही आज त्याला ह्या कमिशनरला दिलेले आहेत, मी स्वतः हे जेव्हा रिचेबल होतील त्यांना आपण फोन लावलेला आहे तेव्हा मी त्यांच्या समोर हे सगळ्या भूमिका आणणार। आम्ही सांगितलं, उत्तर दिलं त्याचं, मनसुद्धीला कधी मान्य करणार नाही, पण जे कोणी आता भाजप विरोध करते कशासाठी विरोध करतात तेच कळत नाही, त्यांच्या सरकारमधला एक मंत्री तो कशासाठी कोणाची बाजू घेते ते कळायला कारण नाही, त्याच्यामुळे मनसुद्धीचं समर्थन करण्याचं कुठलंही कारण नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाडणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याचा निषेध काँग्रेस करते आणि पण ते प्रश्न ते आहेतच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न हा दुष्काळ आहे आणि दुष्काळावरच काँग्रेस लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करेल, एवढं सांगतो। थँक्यू। महाराष्ट्र में आज पूरे महाराष्ट्र में 75% एरिया में अकाल की स्थिति बनी हुई है, उससे ज्यादा जो ड्रॉट जो है अकाल की स्थिति वो मराठवाड़ा क्षेत्र में है। महाराष्ट्र में हमने 6 कमिश्नर हेड में हमने अपनी कमेटियां बनाई, मैं खुद मराठवाड़ा एरिया में हूं, आज यहां पे मौसमी की बाग हो या अनार की बाग हो या सीताफल हो, ऐसे कई बाग में हमने विजिट की, कई बागें चली हुई है, सरकार ध्यान देने को तैयार नहीं, पीने के पानी का प्रश्न है, रोजगार के प्रश्न है और बड़े पैमाने में किसानों की आत्महत्या बढ़ते जा रही है, सरकार ने तुरंत ध्यान देना चाहिए और ये प्रश्न को छुड़ाना चाहिए, ये मांग कांग्रेस पार्टी की तरफ से की जा रही है और मुझे लगता है कि सरकार ने अगर ध्यान नहीं दिया तो कांग्रेस पार्टी रस्ते पे लड़ाई लड़ेंगी और लोगों को न्याय दिलाएगी। मुख्यमंत्री छुट्टी पे है, वो नॉन रिचेबल है और मंत्री लोग विदेश में है, जनता भूखी यहां पे तड़प रही है और
राज्य की सरकार मौज मस्ती में है ऐसी स्थिति महाराष्ट्र में है। थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।